अमरावती मतदारसंघामध्ये यावेळी विकास पुरुष नावाने ओळखल्या जाणाऱ्या सुनील देशमुख यांचा सुलभा खोडके यांनी पराभव केला. सुलभा खोडके यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला एक महत्त्वाची अमरावती शहरामध्ये सीट मिळवून दिली आहे. सुलभाताई खोडके याआधी बडनेरा मतदारसंघाच्या आमदार राहिलेल्या आहेत, मात्र गेल्या दोन टर्ममध्ये त्या अपयशी ठरल्या आणि यावेळी त्या बडनेरा मतदारसंघातून न लढता अमरावती मतदारसंघामध्ये त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली व काँग्रेस राष्ट्रवादी पक्षानेही त्यांच्यावर विश्वास ठेवत उमेदवारी दिली व त्या रिंगणात उतरल्या. महिला संघटन आणि बचत गटातील महिलांचे मोठे संघटन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. तसेच अमरावती शहरातील जनतेनेही भरभरून प्रतिसाद दिला व याचा परिणाम म्हणजे झुंज कडवी असली तरी त्या विजयी ठरल्या. यावेळी विदर्भ न्यूजशी सुलभाताई खोडके यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या व मतदारांचे आभार मानले. अशा प्रकारे सुलभाताईंनी आपल्या विजयाचा संपूर्ण श्रेय हा जनतेला दिला आहे आणि निवडून येण्यामागे आपली अनेक वर्षाची मेहनत व ठेवलेला जनसंपर्क असल्याचे ते विदर्भ न्यूजला त्यांनी सांगितले. कारण अमरावती मतदारसंघामध्ये ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज.